नमस्कार, गरुडजेप या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आपण मणी स्कॉलरशिप नवोदय आणि प्रज्ञाशोध परीक्षेसाठी। तर मुलांनो, तयार आहात ना मणींचा चौथा भाग बघण्यासाठी? चला तर मग पाहूया मणी। पळसाला पाने तीनच। मित्रांनो, सगळीकडे सारखी परिस्थिती असते। पालत्या घडावर पाणी, म्हणजे आपण जर एखाद्याला उपदेश केला तर त्या उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही। पेरावे तसे उगवते, ज्याप्रमाणे आपण कृती करतो त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतं। फूल ना फुलाची पाकळी, म्हणजे जितकं द्यावे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्याने अल्पसा तरी मोबदला आपण दिला पाहिजे। बोला फुलास गाठ पडणे, म्हणजे गोष्ट घडणार होती पण त्याचवेळी निमित्त मात्र घडलं अशा पद्धतीने। भरवशाच्या म्हशीला टोनगा, म्हणजे आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो तोच आपल्या अपेक्षांचा संपूर्णपणे भंग करून टाकतो। वटाला दिली ओसरी, वट हातपाय पसरी, म्हणजे एखाद्याच्या उपकाराच्या भावनेने जर आपण मदत केली तर तो आपल्या डोक्यावर वरचढ होऊन जातो। इथपर्यंत अशी ती म्हण आहे, मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या लहानपणीच आपल्याला दिसून येतो। मणी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजे जसा विचार तशी आपले स्वप्न घडत असतात। मनात मांडे पदरात धोंडे, मनोराज्य रचली तरी प्रत्यक्षात काय मिळेल ते पाहावं लागतं। मूर्ती लहान पण कीर्ती महान, दिसायला अगदी सामान्य साधा परंतु त्याचं कार्य फार महान असतं। यथा राजा तथा प्रजा, श्रेष्ठ व्यक्तीचा प्रभाव सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीमध्ये सुद्धा दिसतो, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज। रात्र थोडी सोंगे फार, मित्रांनो कामे पुष्कळ असतात परंतु ती पार पाडण्यासाठी वेळ फार कमी असतो। रोज मरे त्याला कोण रडे, म्हणजे नेहमीच घडणाऱ्या गोष्टींचे पुढे पुढे आपल्याला कसे महत्त्व कमी वाटतं। लहान तोंडी मोठा घास, आपल्या कृतीपेक्षा कदाचित दुसऱ्याला पटणार नाही असे मोठे काम करण्यास लागते। लेखी बोले सुने लागेल, म्हणजे एकाला उद्देशून पण ते दुसऱ्याला लागेल असे आपण कधी कधी बोलतो। वासरात लंगडी गाय शहाणी, कधी कधी अडाणी लोकांमध्ये अर्धवट असणाऱ्या शहाण्याला पण फार महत्त्व दिलं जातं। पड्याचं तेल वांग्यावर, कधी कधी एकावरचा राग हा दुसऱ्यावर काढला जातो। वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच, म्हणजे अटळ असलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहावंच लागतं। शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे एखाद्या छोट्या संकटावरून आपल्याला मोठ्या संकटाची चाहूल लागते। शेळी गेली जीवानिशी खाणारा म्हणतो वातड, म्हणजे जीव तोडून केलेल्या कामाला पसंती न दाखवणे। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, एखाद्याच्या कामाच्या शारीरिक ताकदापेक्षा बुद्धीचा वापर करून केलेलं काम नक्कीच उपयोगी पडतं। उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ करून दाखवलेली आहे। सुंब जाळला तरी पीळ जात नाही, कितीही प्रयत्न केला तरी मूळचा स्वभाव हा कधीच बदलत नाही। साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अगदी जुळवून येते। हत्ती गेला आणि शेपूट राहिले, कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे काम शिल्लक राहते। मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या बाबतीत जसं की हत्ती गेले आणि शेपूट राहिले, स्कॉलरशिप प्रज्ञाशोध आणि नवोदय परीक्षेतील हा भाग या ठिकाणी संपलेला आहे। आपण घेऊन येणार आहोत पुढील नवनवीन व्हिडिओ। व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड जेपी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।